To continue the poem that we were in Scape Rock. So this is the poem that we were studying. Okay, in this poem, what did we see? In this poem, we have seen that there is one hero and there is one villain. Who is the hero? Hero is Abbott. The hero is Abbott. And who is villain? Ralph the Rover is the villain. आता या ठिकाणी Abbott hero का आहे आणि Ralph the Rover villain का आहे त्याच्या मागचं कारण काय ते पण आपण या ठिकाणी बघूया. स्टोरी अशी आहे की Inchcape Rock म्हणजे समुद्रामध्ये असलेला एक दगड ज्याचा बराचसा भाग समुद्राच्या खाली आहे आणि थोडा भाग समुद्राच्या वर आहे. या दगडाला काय नाव दिले गेलं आहे? इंचकेप रॉक. हा आहे तो इंचकेप रॉक. आता या इंचकेप रॉकला म्हणजे हा जो इंचकेप रॉक आहे होतंय असं की एखादी नाव वाहत 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 येते आणि आल्यानंतर धाडकन ती या दगडावरती आदळते. दगडावरती आदळल्यामुळे ती नाव फुटते. नाव फुटली की ती नाव पाण्यामध्ये बुडते. लोक मरतात. ही गोष्ट लक्षात येते Abbott. Abbottचं पूर्ण नाव दिलंय Abbott ऑफ Aberbrothok. Aberbrothok म्हणजे काय की ते जे मॉन्क असतात पुजारी असतात तर त्यांचा एक प्रमुख त्याला म्हणतो आपण Abbott. ओके Abbott. ओके हा गुड मॉर्निंग हर्षदा. हा गुड मॉर्निंग हर्षदा. ओके नाउ ही गोष्ट लक्षात येते Abbottच्या. मग या ठिकाणी या इंचकेप रॉक वरती नौका आपटू नये, आदळू नये, ऍक्सिडेंट्स होऊ नये या करता त्याने एक आयडिया केली. ओके गुड मॉर्निंग नेहा. हा गुड मॉर्निंग नेहा, प्रेरणा, भैरवी. ओके सुरेंद्र, व्हेरी गुड. बा मग त्याने एक आयडिया केली. आयडिया काय केली? तर त्याने या ठिकाणी एक बेल किंवा त्याला नाळ देते आपल्याला वॉर्निंग बेल. वॉर्निंग बेल या ठिकाणी बांधली. आता होत काय आहे की ज्या वेळेला समुद्राच्या लाटा येतात, समुद्राच्या लाटा येतात, या लाटा या बेलवरती आदळतात आणि बेलवर आदळले, घंटेवरती आदळले की तिथं आवाज होतो. ओके गुड मॉर्निंग सुरेंद्र, दीपक. ओके नॉट दीपक, प्रियंका. ओके बर मग या लाटा येतात, या घंटेला आदळतात आणि या घंटेवरती आदळले की त्या ठिकाणी घंटानाद होतो. घंटानाद झाला तर जो व्यक्ती शिपवरून प्रवास करत जात असेल, बोट नाही शिप, या ठिकाणी शब्द वापरलाय शिप, SHIP शिप, या शिपवरून प्रवास करणारा जो व्यक्ती असेल त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी काहीतरी धोका आहे. तो थांबतो, त्याच्या दगड लक्षात येतो आणि तो आपला रस्ता बदलतो, स्वतःची बोट वाचवतो, स्वतःचा जीव वाचवतो आणि जाताना या Abbottला धन्यवाद देऊन जातो की बरं झालं बाबा तू ही बेल लावली म्हणून माझा जीव वाचला. दिवसेंदिवस अनेक लोकांचे प्राण तिथे वाचत असतात. जो जातो तो काय करतो? Abbottला धन्यवाद देतो, मनस्वी धन्यवाद देतो आणि पुढे जातो. ही गोष्ट एका वाईट माणसाला खटकते. त्या वाईट माणसाचं नाव आहे Ralph the Rover.
त्या व्हाईट व्यक्तीचं नाव आहे राल्फ द रोवर. तर हा राल्फ द रोवर याच्यात हे लक्षात येतं आणि लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की आपण जर काय ही बेल कापून टाकली तोडून टाकली म्हणजे जे चांगलं काम करण्याचं जे क्रेडिट किंवा चांगलपणा जो अवॉर्डच्या वाट्याला जातो तो जाणार नाही. म्हणून तो काय करतो की एके दिवशी आपले नाव तिथपर्यंत घेऊन जातो आणि त्याच्या तलवारीने ही बेल तो कापून टाकतो. कसे कापून टाकतो तुम्हाला पेज नंबर 105 वरती सावलीवाला ते चित्र आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला पण मिळेल. ओके ओके गुड मॉर्निंग मनाली महाली. ओके बरं आणि होतं असं की त्याच दिवशी समुद्री प्रवास करत करत तो जातो आणि अचानक समुद्रामध्ये एक गेल पाहायला मिळतात. गेल म्हणजे काय? गेल म्हणजे क्रिस गेल नाही, आयपीएल मध्ये 6 for 6 मारणारा नाही. गेल गेल म्हणजे वादळ. एक वादळ येत, वादळामुळे त्याला समोरचं काहीच दिसत नाही आणि फिरत 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 नेमका तो येतो आणि त्याचे नाव या इंचकेप रॉकला जोराने आदळते, त्याचे नाव फुटते, तो पण पाण्यात बुडायला लागतो आणि ज्यावेळेला तो पाण्यात बुडायला लागतो त्याला आपली चूक कळते की आपण वाईट केलं तर आपल्यासोबत पण वाईट झालं. बरोबर आहे. हा ॲज यू सो ॲज यू रीप, जसं पेराल तसं उगवेल. चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळेल, वाईट काम केलं तर वाईट काम मिळेल. हा जगाचा नियम आहे जो प्रत्येकाला लागू होतो. हे या स्टोरीतलं मोराल आहे. मोराल म्हणजे काय? नैतिक संदेश या ठिकाणी पाहायला मिळतो. बर आता काल आपण दोन स्टांजा बघितले होते मित्रांनो. फर्स्ट स्टांजा पेज नंबर 104 होती बघा. नो स्टर इन द एअर, वातावरण कसं होतं की बिलकुल हवा नाही, समुद्राच्या लाटा पण थोड्या थोड्या आहेत आणि नाव अतिशय स्थिर होती. नो स्टर इन द एअर पहिल्यापासून घेतोय पेज नंबर 104. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. स्टर स्टर म्हणजे हलवणे, या ठिकाणी हालचाल, समुद्रातील समुद्राची हालचाल ही वेव्हच्या स्वरूपात असते, हवेची हालचाल ही हवेच्या स्वरूपात असते. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. आता या ठिकाणी स्टर शब्द रिपीट झाला, रिपीट झाला या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आली, अलिटरेशन. ओके बर हो चंचल व्हेरी गुड, गुड मॉर्निंग झालेलं पण मी रिवाइज करतोय. रिवाइज या करता की आता मी काही लाईन टू लाईन शिकवणार नाही, फास्ट रिव्हिजन करेल कारण की तो त्याच्यातला हा स्टोरी एलिमेंट आहे. ओके बर. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. शिप मात्र कशी आहे? स्टील आहे. स्टील म्हणजे शांत आणि स्तब्ध आहे. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ह नो मोशन. हर सेल, सेल म्हणजे जल प्रवास, त्याला म्हणतो आपण सेल. ओके त्याचं स्पेलिंग होऊन घ्या SAIL. दुसरा एक सेल असतो तो तुमचा आवडत असतो SELL, सेल वस्तूंचा लागणारा सेल, कपड्यांचा लागणारा सेल. ओके बरं तो एक भाग त्या ठिकाणी असतो. बरं हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. मोशन म्हणजे हालचाल, की या नावेमध्ये कोणतीही हालचाल पाहायला मिळत नव्हती, शांत आणि स्तब्ध होते. ओके गुड मॉर्निंग कुणाल. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. किल आता किल म्हणजे काय? किल म्हणजे त्या याचा ढाचा, की त्या नावेचा जो ढाचा होता तो मात्र अतिशय स्थिर होता. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. कसा होता तो? अतिशय स्टेडी होता. बर काल की आपण बघितलं होतं, फक्त रिवाइज केलं आपण, तुम्हाला पाहायला मिळेल. आता रायमिंग वर्ड्स बघून घ्या कारण की आता या सगळ्यांना महत्व आलं मित्रांनो. पोएटिक अप्रिसिएशन मध्ये तुम्हाला, पोएटिक डिव्हायसेस मध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम हे सर्व सांगायचं आहे. बघा रायमिंग वर्ड्स काय आले? सी आणि बी, त्याच्यानंतर मोशन आणि मोशन.
म्हणजे राईम स्कीम आली तर काय येईल ए ए बी बी बरोबर आहे का राईम स्कीम जर का आली तर काय येईल त्या ठिकाणी ए ए बी बी ही राईम स्कीम तुम्हाला पाहायला मिळेल बर विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक जर का समुद्रामध्ये कोणताही हालचाल नाही समुद्रामध्ये कोणते हवा नाही लाटा नाही तर त्या ठिकाणी कोणतेही आवाज पण नाही विदाउट एनी साइन और साउंड ऑफ देअर शॉक देर इज नो साउंड ऑफ द बेल या बेलचा कोणताही साउंड नाही आहे द वेव फ्लोड ओवर द इंचकेप रॉक समुद्राच्या लाटा येत आहेत इंचकेप रॉक वर आदळत आहेत सो लिटिल दे रोज राईटचा पासिंग स्रोत समुद्राच्या लाटा येतात आणि थोडेसे होतात सो लिटिल दे रोज सो लिटिल दे फेल जितक्या त्या कमी उंच उठतायत तेवढ्याच हळूवारपणे त्या खाली पण पडतायत दे डिडंट मूव द इंचकेप बेल आणि समुद्राच्या लाटा छोटा असल्यामुळे इंचकेप रॉक मध्ये जी बेल आहे ही बेलला ते हलवत नाही द अबॉट ऑफ एवर ब्रॉथॉक लक्षात घ्या हा आहे या स्टोरीचा हिरो द अबॉट ऑफ एवर ब्रॉथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक आणि त्याने काय केलं ही प्लेस्ड दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक On a buoy on the storm, it floated and swing. Floated, floated म्हणजे तरंगणे आणि swing म्हणजे हिंदोळे घेणे तसा झोका घेतो झोक्याची जी हालचाल असते त्याला काय म्हणतो आपण swing. And over the waves, its warning rung. आणि त्या लाटांमध्ये काय येत होती त्याची warning येत होती ओके गुड मॉर्निंग निखिल warning. रंग 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 कशाचा पास्ट टेन्स आहे रिंगचा बरोबर आहे एक आहे रिंग त्याचा पास्ट टेन्स रंग वेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल वेन द रॉक रॉक कोणता इंचकेप रॉक रॉक म्हणजे खडक हा खडक कुठे आहे रस्त्यातला असेल तर गोष्ट वेगळी हा खडक आहे समुद्रातला आणि समुद्रातला खडक अतिशय घातक असतो मोठ्या मोठ्या नाव असतील मोठे मोठे जहाज घोडे असतील त्यांना तो घेऊन टाकतो वेन द इंचकेप रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल सर्ज आता या ठिकाणी सर्ज म्हणजे काय आता अचानक समुद्रामध्ये मोठी लाट निर्माण होते आणि त्या ठिकाणी काय होतं स्वेल स्वेल म्हणजे सुजणे जसं आपल्याला पाय लागलं तर काय होतं पायाला सूज येते तसं समुद्रावरच्या लाटा कशा असतात एखाद्या स्वेलिंग सारख्या असतात स्वेलिंग म्हणजे एखाद्या सुजेसारखा अचानक एखादी मोठी लाट येते सर्ज स्वेल द मरायनर्स मरायनर्स म्हणजे समुद्रातले प्रवासी समुद्रामध्ये प्रवास करणारे त्याला म्हणतो आपण मरायनर्स द मरायनर्स हर्ड द वॉर्निंग बेल आणि ते जे समुद्रात प्रवास करणारे होते त्यांना काय ऐकू यायची वॉर्निंग बेल वॉर्निंग बेल कशासाठी की बाबांनो पुढे प्रवास करू नका त्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी बर त्या ठिकाणी धोका आहे तुम्हाला वॉर्निंग बेल त्या ठिकाणी वाजते की अचानक सर्ज स्वेल अचानक एक समुद्राची मोठी लाट येते सर्ज स्वेल आणि ती आली तर काय होत होती की त्या ठिकाणी जी घंटा आहे ती त्या ठिकाणी वाजते ओके सर्ज स्वेल समुद्राची एक मोठी लाट सर्ज स्वेल समुद्राची एक मोठी लाट बाय द मरायनर्स हर्ड द वॉर्निंग बेल मोठी लाट आली की मरायनर्स त्यांना काय कळायची वॉर्निंग बेल अँड देन दे न्यू द पेरिलियस रॉक आता लक्ष द्या पेरिलियस पेरिलियस अर्थ लिहून घ्या मित्रांनो डेंजरस पेरिलियस मीन्स डेंजरस
And mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock, and blessed the abbot of Aberbrothok. अतः blessed जो शब्द है, तो शब्द है actually blessed वरदान देने. तो जो perilous rock अतिशय danger दिसायला छोटा पण मात्र मोठे मोठे नाव घेऊन टाकेल इतका भयानक असलेला perilous असलेला डेंजरस असलेला तो रॉक. अँड देन दे न्यू द पेरिलियस रॉक अँड ब्लेस्ड द अबॉट ऑफ Aberbrothok. ब्लेस्ड ब्लेस्ड म्हणजे वरदान देणे, टू से थँक यू. ओके ओके. गुड मॉर्निंग अशोक बारेला, गुड डिझाईन ओवर द नेम. बार बार आलं लक्षात. आता आता प्रश्न येऊ शकतो, व्हाय डीड द मरायनर्स, मरायनर्स म्हणजे नाविक, ब्लेस्ड, व्हाय डीड द मरायनर्स ब्लेस द अबॉट, ब्लेस अबॉट, द अबॉट नाही सॉरी, ब्लेस्ड अबॉट, अबॉटला का ब्लेस करायचे, तर कारण हे बिकॉज ही ब्लेस्ड द बेल, अँड व्हेन देअर वॉज अ सर्ज इन द वेव्स ऑफ द सी द बेल रँग, आणि ज्या वेळेला ती रिंग व्हायची तर त्यावेळेला काय व्हायची, एक वॉर्निंग बेल मिळायची, वॉर्निंग बेल मिळाली की लोक जागृत व्हायचे आणि अबॉटला धन्यवाद द्यायचे, ते ब्लेस्ड. माझ्यामध्ये इथपर्यंत समजलं असेल, समजत असेल, बरोबर आहे. हा व्हेरी गुड, चांगला चंचल, टायपिंग स्पीड खूप चांगला आहे. मला बऱ्याच असं वाटतं की तुमची ऑनलाईन परीक्षा व्हावी, कारण की आता परिस्थिती अशी आहे की मुलांना लिखाणाच्या स्पीडपेक्षा टायपिंगचा स्पीड खूप छान झालेला आहे, आणि जर का टायपिंगचा स्पीड आला तर फार छान होईल. जर का ऑनलाईन परीक्षा झाली मोबाईलवरती तुमच्या, पटापट पटापट तुम्हाला उत्तर टाईप करायची वेळ आली तर तुम्ही खूप छान टाईप कराल असं मला वाटतं. हां बर, व्हेरी गुड. हां ऑन द एस्केप रॉक. बर, नेक्स्ट स्टांजा. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. दुसऱ्यांदा आला शब्द, द सन वॉज अ शायनिंग. सूर्य तळपत होता, सूर्य शाईन करत होता, आणि तोही कसा गे, गे मीन्स हॅपी, गे मीन्स हॅपी. गे मीन्स The sun in heaven was a shining gay. All things were joyful on that day. Everything was joyful. पण लक्षात घ्या, जिथं आनंद असतो तिथं आनंद भंग करणारेही लोक असतात, आणि कोणता होता तो आनंद भंग करणारा, रॉल्फ द रोवर. कोण होता तो, रॉल्फ द रोवर. The things were joyful on that day. The sea birds screamed. कोणते पक्षी पाहायला मिळतात, सी बर्ड्स, समुद्रातले पक्षी. As they wheeled around. आता लक्षात घ्या, wheeled around, आता व्हीलचा अर्थ काय होतोय, व्हील म्हणजे गोलगोल फिरणे. समुद्रातले पक्षी काय करताय, they are wheeling around. कुठे गोलगोल फिरताय, ते या दगडाच्या आजूबाजूला, दगडाच्या आजूबाजूला का गोल फिरत असते हे पक्षी, की समजून घ्या, त्यांना उडता उडता विसावा घ्यायचा असेल, तर विसावा जर का घ्यायचा असेल तर त्यांच्याकरता सगळ्यात चांगली जागा कोणती, तर इंचकेप रॉक. मग त्याच्या आजूबाजूला ते काय करतात, दे आर व्हीलिंग. आता व्हील, व्हील गोल असतं, या ठिकाणी गोल गोल फिरणे याकरता हे क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं. बरं, द सी बर्ड स्क्रीम्ड. स्क्रीम म्हणजे क्राय, ओरडणे, स्क्रीम्ड क्राय. आता ओरडणे म्हणजे काय, वेदनेने नाही, पक्ष्यांचा जो आवाज असतो तो आवाज त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. द बर्ड्स स्क्रीम्ड एज दे व्हील्ड अराउंड. व्हील्ड अराउंड, गोल गोल फिरणे. अँड देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. पण त्यांच्या आवाजामध्ये काय होता, जॉइन्स, जॉइन्स मीन्स जॉय. वी कुड सी द जॉय इन देअर व्हॉइस.
द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. तेवढ्यात नजर कुठे गेली? द बेल वरती गेली. त्या बेल वरती नजर गेली. द डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. डार्कर स्पेक, स्पेक म्हणजे डॉट, डॉट म्हणजे टिंब. डार्कनेस मध्ये एखाद्या टिंबासारखी ही बेल दिसत होती, एखाद्या टिंबासारखी. द डार्क स्पेक ऑन द ओशन ग्रीन. ग्रीन, व्हॉट इज द कलर ऑफ द ओशन? इट इज ग्रीन. आता ओशन ग्रीन, पाण्याला तर रंग नसतो पण तरी ग्रीन का दिसतो? कारण की आकाशाचं प्रतिबिंब आपल्याला त्या समुद्रात पाहायला मिळतं, म्हणून ओशन कसा दिसतोय? ग्रीन दिसतोय. द डार्क स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर राफ द रोवर, लक्षात घ्या या विलनची एंट्री झाली. विलनचं नाव काय? राल्फ द रोवर. वॉक्ड हिज डेक. राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक. आता डेक म्हणजे काय? की समजून घ्या, एखादी नाव असेल तर नावेचा जो एक वरचा भाग असतो, हे समजून घ्या, या ठिकाणी ही शिप आहे. ओके, या शिप वरती समजून घ्या तुमचा हा शिपचा पडदा आहे. ओके, ही शिप जाते आणि शिप वरती एक डेकचा भाग असतो ज्याच्यावरती लोक चढतात आणि आनंद घेतात. सो राफ्ट रोवर ही इज हिअर ऑन द डेक. या डेक वरती राफ्ट रोवर गेला. ओके, राफ्ट रोवर वॉक्ड हिज डेक and he fixed his eye on the darker speck. आणि तो जो darker speck म्हणजे रात्री अंधाराची वेळ आहे आणि दूर एखाद्या डेक म्हणजे एखाद्या डॉट सारखा, एखाद्या टिंबासारखे दिसणाऱ्या बेल वरती त्याची नजर गेली. वाईट लोकांची नजर चांगल्या गोष्टीवर गेली तर ती चांगली गोष्ट कशी नष्ट करते याच्याकडे त्यांचा पहिला विचार असतो. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. ही मेड इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. लक्षात घ्या, कोणता सीझन आहे? स्प्रिंग सीझन आहे, वसंत ऋतू आहे. आणि स्प्रिंग सीझन म्हणजे इंग्लंड, अमेरिका, युरोप देशातला उन्हाळा जो त्यांच्याकरता अत्यंत आनंददायी असतो. आपल्याकडचा उन्हाळा क्लेशदायी असतो कारण की उन्हाची रणरण जास्त असते, तिथं तसं नसतं. म्हणून लक्षात घ्या, ही फेल द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. की सकाळचा स्प्रिंग सीझन आहे आणि त्याला चिअरफुल वाटतंय, चिअरिंग. ओके, चिअरफुल, चिअरफुल म्हणजे उत्साही. इट मेड हिम विसल, विसल शिटीबाज. ही स्टार्टेड विसलिंग, त्याने शिटीबाजाला सुरुवात केली. शिटी माणूस केव्हा असतो? ज्या वेळेला अतिशय खुश असतो त्यावेळेला, बरोबर आहे. इट मेड हिम सिंग अँड ही स्टार्टेड सिंगिंग. इतका छान मुळे त्याने सिंगिंगला पण सुरुवात केली. हिज हार्ट वॉज मर्कुल टू एक्सेस बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. हिज हार्ट वॉज मर्कुल टू एक्सेस. मर्क, मर्क म्हणजे परदंगी शब्द देता येईल हॅपीनेस. मर्कला आणखी दुसरा शब्द देता येईल हॅपीनेस, आनंद, हॅपीनेस. ओके, कसा होता तो? हार्ट, हिज हार्ट वॉज मर्कफुल टू एक्सेस. एक्सेस म्हणजे जास्तीचा, की खूपच अति आनंद त्याला झाला होता. बट रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. विकेडनेस म्हणजे दृष्टपणा. त्याचा आनंद कसा होता? दृष्टासारखा होता, एखाद्या दृष्ट व्यक्तीसारखा त्याचा आनंद होता. सो हिज हॅपीनेस वॉज विकेडनेस. विकेडनेस म्हणजे दृष्टपणा, कारण की तो व्यक्ती दृष्ट होता. ही वॉज विकेड, विकेड म्हणजे दृष्ट, अर्थ लिहून घ्या. आणि त्याचा जो आनंद होता तो एखाद्या दृष्टासारखा होता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी.
टुडे आय एम लुझिंग द लेक्चर, उद्या पण लेक्चर जे असेल ते ह्याच वेळेला असेल, कारण की सध्या तुमचं मराठीचं लेक्चर होत नाही, मराठीचे मॅडम आजारी आहेत अनेक दिवसांपासून आणि त्याच्यामुळे मराठीचं लेक्चर होत नाही, त्यामुळे सध्या दोन लेक्चर होत आहेत, त्यामुळे उद्याचं लेक्चर हे 8:50 असेल, 9:00 8:50 सुरू होईल आणि यावेळेला ते संपेल. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे. ओके.